मुलांनो, या तक्त्यात तुम्हाला मे व नोव्हेंबर महिन्याच्या काही तारखा दिसत आहेत. 4, 8, 12, 16, 20, 24 व 28 या दिवशी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात लिहिलेल्याच आहेत. त्याचे नीट निरीक्षण करा व समजून घ्या. पहा, मे महिन्यात 4 तारखेला सूर्योदय सकाळी 6:10 झाला आहे. आता पुढील तारखा पहा व शेवटी 28 तारखेला पहा, सूर्योदय 6:02 झाला आहे. याचा अर्थ 4 तारखेपेक्षा 28 तारखेला सूर्योदय लवकर झाला आहे, दिवस लवकर उगवला आहे. आणि सूर्यास्त मात्र 4 मेला 7:01 झाला आहे. यानंतर पुढील तारखा पहा व 28 तारखेला पहा, 7:10 सूर्यास्त झालेला आहे. म्हणजेच 4 तारखेपेक्षा 28 तारखेला सूर्यास्त उशिरा झालेला आहे. याचाच अर्थ मे महिन्यात सूर्योदय लवकर होत जातो तर सूर्यास्त उशिरा होत जातो. आता नोव्हेंबर पाहूया. 4 तारखेला सूर्य केव्हा उगवला आहे? 6:41. आता पुढील तारखा पहा व 28 तारखेला पहा, सूर्योदय केव्हा झाला आहे? 6:55. म्हणजेच 4 नोव्हेंबरपेक्षा 28 नोव्हेंबरला सूर्य उशिरा उगवलेला आहे. आता सूर्यास्त पाहूया. 4 तारखेला 6:03 सूर्यास्त झाला आहे. आणि 28 तारखेला 5:58 सूर्यास्त झाला आहे. म्हणजेच 4 नोव्हेंबरपेक्षा 28 नोव्हेंबरला सूर्य लवकर मावळला आहे. याचा अर्थ नोव्हेंबर महिन्यात सूर्योदय उशिरा होत जातो तर सूर्यास्त लवकर होत जातो. मग लक्षात आलं का? नोव्हेंबर महिन्यात दिवस लहान व रात्र मोठी होत जाते, तर मे महिन्यात दिवस मोठा व रात्र लहान होत जाते. मुलांनो, आता खात्री झाली का की प्रत्येक दिवस 12 तासांचा आणि रात्र 12 तासांची नसते.